महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीची एंट्री होणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची वायबी चव्हाण सेंटर इथे मंगळवारी 18 तारखेला भेट झाली अशी माहिती राष्ट्रवादीतील वरिष्ठ सूत्रांनी एबीपी माझाला दिली। शरद पवार यांच्या एबीपी माझाने घेतलेल्या मुलाखतीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी एक पाऊल पुढे टाकलंय का आणि वंचित बहुजन आघाडीला घेण्यास राष्ट्रवादी तयार झाल्यास काँग्रेसच्या भूमिकेकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। दरम्यान प्रकाश आंबेडकरांशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावरती बोलण्यास नकार दिलाय। निलेश बुधावले आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। निलेश, ज्या भेटीची सूत्रांनी माहिती दिली आहे त्या भेटीमध्ये नेमकं काय झालं आणि आता वंचित अधिकृतरित्या महाविकास आघाडीचा मेंबर होणार का, काय चर्चा आहे? प्रज्ञा, मागच्या काही दिवसांपासून जर आपण पाहतोय तर प्रामुख्यानं अजितदादांच्या बंडाचीच मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे। एकीकडे बंडाची जरी चर्चा असली तर दुसरीकडे महाविकास आघाडी कशा पद्धतीनं प्रबळ होऊ शकते यासाठी प्रयत्न सुरू असल्याची देखील माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मागच्या काही दिवसांमध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घ्यायचं का यावरून प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाली होती। शिवसेनेनं म्हणजेच ठाकरे गटानं एक पाऊल पुढे देखील या प्रक्रियेसाठी टाकलं होतं, मात्र शरद पवारांनी जी एबीपी माझाला मुलाखत दिली होती त्याच्यामध्ये त्यांना स्पष्ट केलं होतं की सध्या इतर कुठल्या घटकाला आमच्यासोबत घ्यायचं की नाही या संदर्भात कुठलीही चर्चा सुरू नाहीये। मात्र या घटनेनंतर आता प्रकाश आंबेडकरांना कुठेतरी एक पाऊल पुढे टाकलंय का अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। कारण प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी 18 तारखेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटर इथं एक महत्वाची भेट घेतली आणि या भेटीनंतरच ही चर्चा सुरू झालेली आहे। या भेटीमध्ये प्रामुख्याने याच विषयांवर चर्चा झालीये का अशी एक चर्चा आता समोर येताना पाहायला मिळते। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनं, खास करून राष्ट्रवादीतलेच हे वरिष्ठ सूत्र आहेत आणि त्यांना जी माहिती दिली आहे त्यानुसार ही भेट खूप महत्वाची मानली जाते। आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिका असेल किंवा राज्यभरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक मोठमोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका लागणार आहेत आणि याच्यामध्ये वंचित आघाडी हा एक मोठा फॅक्टर ठरणार आहे। खरं तर चिंचवडची ज्यावेळेस निवडणूक झाली त्याच्यामध्ये जर पाहिलं तर राहुल कलाटे यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिला होता आणि त्याचा कुठेतरी फायदा राहुल कलाटे यांना झाल्याचं मिळालं होतं। कारण त्यांना जी मतं मिळाली या मतांची संख्या मोठी होती। कुठेतरी अश्विनी जगताप यांना निवडून आणायला वंचित बहुजन आघाडी कारणीभूत ठरली की काय अशा प्रकारची एक चर्चा सुरू झाली होती आणि यावर नंतरच महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी असली पाहिजे या चर्चांना जोर धरला होता। मात्र शरद पवारांकडून या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल होताना पाहायला मिळत नव्हती। परवा जी मीटिंग झालेली आहे या मीटिंगवरून कुठेतरी आता प्रकाश आंबेडकर यांनाच एक पाऊल पुढे टाकलंय का अशी एक चर्चा आता रंगू लागलेली आहे। ही खूप मोठी बातमी या घडीची आपण पाहतोय आणि यामध्ये प्रामुख्याने प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी लवकरच महाविकास आघाडीमध्ये दिसणार का ही चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेस आता या सगळ्या घटनेनंतर काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं आहे। कारण काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकांसाठी देखील विचारलं होतं, मात्र मतांची जी वाटप आहे यावरून काँग्रेस आणि वंचितमध्ये मतभेद असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि ऐन टायमिंगला वंचित बहुजन आघाडीने त्यातून माघार घेतली होती। आता मात्र या घडीची ही माहिती आहे की महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी वंचित बहुजन आघाडी येणार की काय अशी चर्चा या निमित्तानं आता पाहायला मिळते। प्रज्ञा, बरोबर आहे निलेश, त्यामुळे या भेटीनंतर आता राज्यामध्ये कोणती नवी राजकीय समीकरणं निर्माण होतात आणि आगामी काळात राजकीय घडामोडींवर त्याचा नेमका कसा परिणाम होतो या सगळ्याकडे लक्ष असेल। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।